आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. राज्यपाल आणि सुधांशु त्रिवेदींच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे जोडेमारो आंदोलन. आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन. ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण. सामाजिक सलोखा राखण्यासाठी निघालेल्या समता ज्योतीचे दत्तात्रय मसूरकरांनी केले कौतुक. संविधान दिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शोभायात्रेचं आयोजन. कल्याण मध्ये तहसील कार्यालयाच्या वतीने फेरफार शिबिराचं आयोजन. कराड मध्ये राज्यपाल आणि त्रिवेदींचा निषेध. शिवसेनेचे जोडेमारो आंदोलन. पनवेल मध्ये गोवरचा शिरकाव. मनपा प्रशासन सतर्क. शिळपाटावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शिरीष पवार आणि अनिल दुरे यांची पाहणी. नो पार्किंग मध्ये गाड्या लावणाऱ्या चालकांवर वाहतूक शाखेची कारवाई. राज्यपालांच्या वक्तव्याचा शिवप्रेमींकडून निषेध. पेठ तहसीलदारांना निवेदन. नवी मुंबईतील मैदानाचा वाद टोकाला. स्थानिकांचा आत्मदहनाचा इशारा. कोविड काळात मृत्यू झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना धनादेश प्रदान. जैन आचार्य विद्यासागर महाराज यांच्या सानिध्यात पंचकल्याण कार्यक्रम. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद राज्यभर उमटत असून खोपोलीमध्ये देखील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांचा निषेध केलाय. खोपोली फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ खोपोली शहर आणि खालापूर तालुका महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या बॅनरला जोडे मारून निषेध केला. यावेळी शिवसेनेचे भाई शिंदे, नवीन घाटवळ, डॉक्टर सुनील पाटील, एकनाथ पिंगळे, देवेंद्र देशमुख, दिलीप पुरी, मंगेश पाटील, नितीन मोरे, हुसेन खान, अशोक मराजगे, हमीद शेख, संभाजी पाटील, अनिल सानप, भाऊ सणस, विलास साळके, चिंतामण चव्हाण, नितीन पाटील, अनिता पाटील, राष्ट्रवादीचे दत्तात्रय मसूरकर, अतुल पाटील, मनेश यादव, मंगेश दळवी, रमेश जाधव, सुवर्णा मोरे, वैशाली जाधव, शिल्पा सुर्वे, दिनेश गुरव, शिरीष बिवरे, रवी देवकर, विशाल गायकवाड, काँग्रेसचे रिचर्ड जॉन, सागर जाधव, रेखा जाधव, तय्यब शेख, हैदर फक्की, मिराज खान, शोभा मोहिते आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. पेण तालुक्यातील गणपतीवाडी गावातील मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षांपासून रखडलेला मुख्य रस्ता आता होणार असल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. आमदार रवींद्र पाटील यांच्या आमदार निधीतून गावातील अंतर्गत रस्ते तसेच जलजीवन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा सारख्या योजना राबवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत. ग्रामपंचायत सदस्य अजित साळवी यांच्या पुढाकाराने सदर रस्त्याचे काम सुरू होत असल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. यावेळी भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, तालुका आयटीसेल अध्यक्ष महेश भिकावले, ग्रामपंचायत सदस्य अजित साळवी, भाजप तालुका उपाध्यक्ष संतोष आंबेकर, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मानकवले, ग्रामस्थ उदय मानकवले, सरपंच ज्योत्स्ना वीर, ग्रामपंचायत सदस्य सोनाली बडे, सारिका वाघमारे, सदस्य कपिल म्हात्रे यांसह भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण सामाजिक फोरमच्या वतीने यशवंत समता ज्योतीचे आयोजन फोरमचे अध्यक्ष बबन कनावसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येते. कराडकडे ज्योतीचे प्रस्थान होत असताना खोपोलीमध्ये दाखल होताच माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांनी ज्योतीचे स्वागत केले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 38व्या पुण्यतिथीनिमित्त फोरमचे धावपटू आणि कार्यकर्ते ही ज्योत घेऊन मुंबईहून पनवेल, खोपोली, पुणे, सातारा मार्गे कराडकडे रवाना होत असताना खोपोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्योतीचे स्वागत करण्यात आले. सामाजिक सलोखा राखण्यासाठी बबन कनावजे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कार्याचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांनी कौतुक केले. याचक शहरामध्ये आपल्या पक्षाचे राष्ट्रवादीच्या सर्व महिला युवक आदर कमिटी
आणि सगळं सेलचे प्रमुख तसंच खालापूर तालुका या सगळ्यांच्या वतीनं आपण इथे स्वागत केलेलं आहे आणि यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। हे बरोबर 25 नोव्हेंबरला कराडला पोचतील आणि कराडला तिथे ह्या ज्योतीचा शेवटचा समारंभ तिथे ज्योतीचा होईल। ते आदरणीय शरदरावजी पवार आणि सगळं नेतेमंडळी आपली तिथे हजर असतील। तेव्हा या माध्यमातून एक सामाजिक फोरम जे आहे समता ज्योतीच्या निमित्तानं वातावरण निर्मिती करण्याचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीनं दरवर्षी केलं जातं। त्याचं आता हे 32वं वर्ष आहे। तेव्हा या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि यांना शुभेच्छा देतो। यावेळी शहराध्यक्ष मनेश यादव, युवक शहराध्यक्ष अतुल पाटील, रायगड जिल्हा युवकचे भूषण पाटील, महिला शहराध्यक्ष सुवर्णा मोरे, युवकचे सल्लागार विनायक तेलवणे, विनोद रजपूत, भास्कर लांडगे, तौफिक करंजीकर, इंद्रसेन घुडके, सोहन साखरे, गणेश पालंडे, सन्नी पाटील, विकी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। संदीप ओव्हाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेल्या भारतीय राज्यघटनेला 73 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त कोल्हापूर जिल्हा पीपल्स रिपब्लिकन पार्टी तालुका शाखा करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, कागल आणि राधानगरी अंतर्गत संविधान सन्मान समन्वय समितीच्या वतीने संविधान दिनानिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे। शोभायात्रेचे उद्घाटन माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार PN पाटील यांच्या हस्ते होणार असून जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। बिंदू चौक येथे संविधान प्रबोधन जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विलास भास्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषदेला सचिव सुरेश राजशील, उपाध्यक्ष अनिल कांबळे, सहसचिव दिगंबर कांबळे, सुभाष कांबळे, प्रसिद्धी प्रमुख सुरेश माळवी, समिती सदस्य रमेश पाचगावकर, रमेश कांबळे, मच्छिंद्र राजशील, भगवान कांबळे, विश्वास वाघवेकर, भास्कर मालेकर, शामराव सुतार, गौतम कांबळे आदी उपस्थित होते। नियाज जमादार, संवाद मराठी लाईव्ह, कोल्हापूर। कल्याणमध्ये तहसील कार्यालयाच्या वतीने फेरफार शिबिराचे आयोजन डिजिटल इंडिया भूमिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत करण्यात आले होते। शिबिरात 31 ऑक्टोबर पर्यंत प्रलंबित असलेले 608 फेरफार निकाली काढण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रलंबित फेरफार नोंदी निकाली काढण्यासाठी कल्याणमध्ये प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील, तहसीलदार जयराज देशमुख, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या वतीने फेरफार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। माननीय जिल्हाधिकारी ठाणे श्री अशोक शिंदगारे साहेब यांनी जिल्ह्याच्या सर्व प्रलंबित फेरफार नोंदी 31 ऑक्टोबरपर्यंतच्या सर्व पेंडिंग फेरफार नोंदी या कालबद्ध कार्यक्रम आपण पूर्ण करायला सांगितलं होत्या। त्याप्रमाणे आपण कल्याण तालुक्यामध्ये त्याचे विशेष कॅम्प आयोजित केले आणि सर्व मंडळाधिकारी आणि सर्व तलाठी यांच्या मार्फत आपण जे 608 फेरफार प्रलंबित होती 31 ऑक्टोबरपर्यंतचे ते सर्व फेरफार आपण निर्गत केले। आता फक्त 26 फेरफार शिल्लक राहिले म्हणजे आपण 95% काम पूर्ण केले। जे 26 फेरफार प्रलंबित आहेत ते विविध तक्रारीमुळे पेंडिंग आहेत ते पण लवकरात लवकर निर्गत होतील। अशा निर्गत केलेल्या फेरफाराचा आज आपण फेरफाराच्या वाटपासाठी आपण आज शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिरामध्ये आपण 15 ते 20 शेतकऱ्यांना याचं सातबाऱ्याचं आणि फेरफाराचं वाटप केलं। शिबिरात शेकडो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती। 608 प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यात आली असून 26 फेरफार लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याचे प्रांत अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे। अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ शिवडे उंब्रज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत राज्यपाल आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या फोटोला शिवसैनिकांकडून जोडे मारण्यात आले। यावेळी माजी शिवसेना तालुका प्रमुख संजय भोसले, शिवडे गावचे शाखा प्रमुख महादेव भोंगाळे, दीपक भोपते पाटील, दादासाहेब घाडगे, इमाम सय्यद, अनिल माने, संभाजी घाडगे, गुरुदास जांभळे आणि शिवसैनिक उपस्थित होते। हेमंत पाटील, संवाद मराठी लाईव्ह, सातारा। पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत गोवर रुबेला रोगाचा शिरकाव झालेला पाहायला मिळतोय। महानगरपालिकेच्या हद्दीत गोवर रुबेलाचे 3 रुग्ण आढळले असून
15 संशयित रुग्ण रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। पनवेल, नवीन पनवेल आणि तक्का येथे हे रुग्ण आढळले आहेत। पनवेल मनपाच्या 6 प्राथमिक आरोग्य केंद्रांवर दर बुधवारी कोवरची लस देण्यात येणार असून रोगाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क करण्याचे आवाहन पनवेल मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे। आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये 3 कोवरचे पेशंट आहेत की जे नवीन पनवेल, ओल्ड पनवेल आणि तक्का गाव या 3 ठिकाणी सापडलेले आहेत। त्या पेशंटनी हे पेशंट जे आहेत ते 2-3 वर्षापर्यंतचे आहेत, तर 5 वर्षाच्या आतीलच आहेत आणि या पेशंटनी आपल्याला वॅक्सिन घेतलेलं आहे, मिझल्स रुबेलाचं वॅक्सिन घेतलेलं आहे त्यांनी आणि हे पेशंट घरीच आहेत, तर यांना जी सिव्हिरिटी आहे ती कमी होत होत आलेली आहे। तसेच आपल्या पनवेल कार्यक्षेत्रामध्ये 15 फीवर रॅश केसेसचे रुग्ण सापडलेले आहेत, त्यांचं ब्लड आम्ही हाफकिन इन्स्टिट्यूटला पाठवलेलं आहे मिझल्स रुबेलासाठी, त्याचे रिपोर्ट्स 2-3 दिवसामध्ये येतात, तर घाबरण्याचं असं काहीच कारण नाही आहे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0-21-92-26-69-12 72-76-47-38-54। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूया उर्वरित घडामोडी। मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून होणारी वाहनांची गर्दी तसेच तालुक्यातील कारखान्यांमधील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे शिवफाट्यावर वाहतूक कोंडी होत असते। खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे आणि पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी वाहतुकीची पाहणी केली। शिवफाटा, इंदिरा चौक आणि फॉरेस्ट नाका येथे पाहणी करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी इंदिरा चौकातून वाहतूक वळवणे तसेच रस्त्याची दुरुस्ती आदी समस्यांची पाहणी केली असल्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी सांगितले। वाहतुकीची समस्या आहे, त्यामध्ये शिळफाट्यामधील वाहतूक ही एक थोडा महत्त्वाचा मुद्दा आणि कळीचा मुद्दा आहे। त्यासाठी कुठल्या पद्धतीने रोड डायव्हर्जन करता येईल, त्यामध्ये रोडची काय दुरुस्ती करता येईल, या अनुषंगाने आज नगरपालिका मुख्याधिकारी माननीय अनुप दुरे साहेब आणि आम्ही दोघांनी मिळून या ठिकाणी पाहणी केली आहे। या पाहणीमध्ये शिळफाटा, इंदिरा चौक आणि फॉरेस्ट चौकीसमोरचा हा भाग, जेणेकरून इंदिरा चौकातून येणाऱ्या गाड्या खोपोलीमध्ये जाताना त्यांना अडथळा येणार नाही, यासाठी काय उपाययोजना करता येतील आणि कुठले कुठले मार्ग एक दिशा करता येतील, या अनुषंगाने आम्ही आज पाहणी केली आहे। संदीप ओव्हाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। शहरात वाढणाऱ्या वाहन संख्येमुळे पार्किंगची समस्या निर्माण होत आहे। चुकीच्या पद्धतीने वाहन पार्किंग केली जात असून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कोल्हापूर शहर वाहतूक शाखेने नो पार्किंग मधील वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे। यामध्ये 7,815 पेड आणि अनपेड केसेसचा समावेश आहे। शहरात दुचाकी, चारचाकी आणि 3-चाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे। शहर वाहतूक शाखेने ठिकठिकाणी नो पार्किंग झोन तयार केले असूनही नो पार्किंग मध्ये गाड्या लावणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली आहे। नियाज जमादार, संवाद मराठी लाईव्ह, कोल्हापूर। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या चुकीच्या विधानाबाबत पेण शहरात शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केलाय। राज्यपालांवर कारवाई करून महाराष्ट्राला नवीन राज्यपाल द्यावा या मागणीचे निवेदन पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना देण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधान राज्यपाल कोश्यारी करत असल्याचा आरोप करत महाराजांबाबत एकेरी उल्लेख करून त्यांची तुलना सामान्य व्यक्तींसोबत केली जात असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात आला आहे। राज्य सरकारने योग्य ती कारवाई करावी आणि महाराष्ट्राला नवीन राज्यपाल देण्यात यावा, आमच्या राजाचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना महाराष्ट्रातून कायमचे हकलून द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी स्वराज्य संघटना, स्वराज्य प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, पेण मैत्री ग्रुप, शिवतेज मित्र मंडळ आणि शब्दभेदी सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध रॅली काढण्यात आली। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण। नवी मुंबईतील प्रस्तावित रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय होणाऱ्या जागेचा मुद्दा तापला असून
पालिका प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांनी दिला आहे। आमदार मंदा म्हात्रे रुग्णालयाच्या मुद्द्यावर ठाम असून या जागेवर मैदानच राहावे म्हणून स्थानिक खेळाडू आणि क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांनी आत्मदहनाचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे। हॉस्पिटलची मागणी केलेली आहे, अजून पैसे भरले गेलेले नाहीये, त्यामुळे आपण अजूनही रीतसरपणे सिडकोकडे पालिकेकडे एक मैदान राहून प्रयत्न करत आहोत, अर्ज पत्रव्यवहार करत आहोत, स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील आपण विनंती केलेली आहे, म्हणून अजून तरी प्रशासन याची दखल घेईल अशी आम्हाला आशा आहे। परंतु जर भविष्यात झालंच नाही आणि सिडको आपल्या मागणीवर ठाम राहिले की बाबा इथेच आम्ही असू, तर निश्चितपणे आम्ही शांततेच्या मार्गाने एक एक स्टेप बाय स्टेप असे आम्ही आंदोलन करू। पहिल्यांदा त्यांना निवेदन देऊ, नंतर साखळी उपोषण करू, नंतर आमरण उपोषण करू, भविष्यात अजूनही गरज लागली तर आम्ही आत्महत्या देखील करण्याचा इथे आम्ही इशारा त्यांना देत आहोत। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। कोविड काळात मृत्यू पावलेल्या दोन पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते सानुग्रह सहाय्य अनुदान म्हणून 1 कोटी रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाने कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या पोलीस पाटलांच्या वारसदारांना सानुग्रह सहाय्य अनुदान म्हणून प्रत्येकी 50 लाख रुपये प्रदान करण्याचा निर्णय घेतला होता। या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील पोलीस पाटील भागवत गुट्टे आणि श्रीरंग पाटील यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयाचा धनादेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी पोलीस उपअधीक्षक अंगद सुडके, कार्यालय अधीक्षक फुलचंद बनसोडे, प्रमुख लिपिक संभाजी कोलगणे, वरिष्ठ लिपिक राजेश्वर कुलकर्णी, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील उपस्थित होते। विश्वनाथ हेगणे, संवाद मराठी लाईव्ह, लातूर। परभणीतील श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिरात नवनिर्मित जैन मंदिरातील मूर्ती स्थापन पंचकल्याण कार्यक्रम 23 ते 29 नोव्हेंबर दरम्यान होणार असून या निमित्ताने जैन आचार्य श्री विद्यासागरजी महामुनिराज यांचे आगमन होणार आहे। या कार्यक्रमाचा सर्व जैन श्रावक श्राविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त कार्यकारिणी पंचकल्याण समिती आणि सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे। हजारोच्या संख्येने इथे लोक येणार आहेत, ह्या कार्यक्रमाचा लाभ घेणार आहे। हा कार्यक्रम हा फार मोठ्यात मोठा होणार आहे, तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं अशी मी सर्वांना विनंती करतो। हा कार्यक्रम हा संत तुकाराम कॉलेज या प्रांगणात होत आहे, तरी सर्वांनी ह्याचा सर्वांनी धर्मलाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। राहुल धबाले, संवाद मराठी लाईव्ह, परभणी। बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।